सरकार महायुतीचं सरकार आणि आमची संघटना पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणि संघटनेच्या माध्यमातून जनता जी कन्फ्यूज केलेल्या जनतेला महाविकास आघाडीच्या मायावी ताकदीने मायावी शक्ती त्यांनी वापरून शकुनीसारखं षडयंत्र करून खोटं नरेटिव्ह खोटा विमर्श मागासवर्गीयाला सांगितलं की संविधान बदलणार आहेत मोदीजी संविधान बदलणार आहेत पण मोदीजीने एनडीएचे नेते होताना संविधान हातात घेऊन संविधानाला नतमस्तक होऊन भारताचं संविधान हे सर्वोच्च आहे असं सांगून पुन्हा एकदा आपली वाटचाल सुरू केली. आज मागासवर्गीय जनतेमधली जे भय होतं ते कमी झालं. जे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भय निर्माण केलं की मोदीजी संविधान बदलणार आहे ते भय दूर करण्याचं त्या ठिकाणी आम्ही योजना तयार केली. खरं तर माननीय मोदीजींनी कधी मागासवर्गीयाचं आरक्षण काढणार नाही, कधी त्या ठिकाणी आम्ही आदिवासीचं आरक्षण काढणार नाही, कधीही आम्ही त्या ठिकाणी आदिवासींना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही हे सर्व सांगितलं. पण ज्या पद्धतीने खोटं बोलले, ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलून मतं मिळवली, आता पुन्हा आम्ही आदिवासी जनतेमध्ये जाणार आहे, आम्ही मागासवर्गीयामध्ये जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं जे महिलांना सांगितलं की खटाकट 8,500 रुपये महिन्याचे घ्या, खटाकट 8,500 रुपये घ्या, प्रत्येक 5 तारखेला पैसे घेऊन जा. आता आम्ही महाविकास आघाडीच्या ये जे निवडून आलेत यांच्या घरासमोर आता महिला जात आहेत. आज मला काल पालघरमध्ये अनेक महिलांनी निवेदन दिलं की महाविकास आघाडी आणि काँग्रेसनी सांगितलं होतं की आम्हाला खटाकट महिन्याचे 8,500 मिळणार आहे. आता महिला रांगा लावणार आहेत त्यांच्या घरासमोर आणि या पद्धतीचं खोटं बोलून महिलांचे मतं घेतले, खोटं बोलून आदिवासीचे मतं घेतले, खोटं बोलून मागासवर्गीयाचे मतं घेतले. भारतीय जनता पक्षाने निर्णय केला आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पुन्हा जाऊन आम्ही केलेला विकास आणि त्यांनी केलेला खोटेपणा आम्ही उजागर करणार आहोत.